पुढची बातमी आहे यवतमाळ मधून. कमी पटसंख्या असल्याचं कारण देत यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं जिल्ह्यातील तब्बल 81 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय आणि असे आदेश जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना देण्यात आले. या निर्णयामुळे नागरिक आणि शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील शाळा बंद करण्याची तयारी 2 वर्षांपूर्वीपासूनच चालवली आहे. त्याच अनुषंगाने या वर्षी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडून अशा शाळांची माहिती मागवण्यात आली. 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात 81 शाळा असल्याचं समोर आलं. यामध्ये 1 ते 5 पर्यंतच्या 50 तर 6 ते 8 पर्यंतच्या 31 अशा 81 शाळांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं घेतलाय. शिक्षण विभागाच्या या निर्णयाला शिक्षण महासंघाने कडाडून विरोध दर्शवत यवतमाळ जिल्हा परिषद समोर बोंबाबोंब आंदोलन पुकारलं आहे.